तर नाशिक आणि जळगाव सारखीच परिस्थिती इकडे मराठवाड्यात देखील पाहायला मिळते मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानं शेतीचं प्रचंड नुकसान या आठवड्यामध्ये दिवसात तीनशे शहाण्णव महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळाचा सामना करावा लागतोय त्यामुळे यंदा अख्ख्या मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचं संकट ओढवलंय औरंगाबादच्या पैठण तालुक्यातल्या कडेठाण येथील शेतकऱ्याचा कांदा पूर्णतः पाण्याखाली गेलाय टोमॅटो शेतीत पाणी असल्यानं हळूहळू तेही मरू लागले मिरची थोड्याच दिवसामध्ये काढणीला येणार होती मात्र आता पाण्यामुळे मुळासकट ती वाहून जाते ही एकट्या या कुटुंबियाची अवस्था नाहीये तर मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे मागील काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कोरडा दुष्काळ अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतोय मात्र वेगवेगळ्या विषयांवर आरोप प्रत्यारोप करणारे सत्ताधारी आणि विरोधक गेलेत कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय माझ्यासोबत कडेठांचे तवार काकू काका आहेत अफाट कष्ट घेतात शेतीतल्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असतो काल एकाच दिवसात त्यांचं संपूर्ण कष्ट अक्षरशः वाहून गेले त्यांच्याच शेतीत आपण उभे आहोत हे त्यांना सांगताना प्रचंड दुःख होतं आहे आणि काय स्थिती आहे हे जाणून घेऊयात आम्ही चौघजणे सासरी आहेत आम्हाला सगळी शेती पाण्या खालची काहींचे मिरच्या आहेत काहींचे टमाटे तर कांदे आहेत काहींचे भेंडे आता सगळे हे संपूर्ण पाण्यात गेलेले त्यामुळे आम्हाला काहीच उरलेलं नाही आता आमच्या अक्षरशः रडायची भारी आलेली तर आम्ही कसं करायचं आता शेतकऱ्यांनी किती कष्ट घेतले तुमच्या डोळे हे बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यात आश्रू आहे आश्रू येतात आमच्या डोळ्यात आम्हाला वाटतं आता हे काय झालं भाय एकदम इतकं पुरकडून आला आम्ही कुठे ठेवायचं जना रडवर आम्ही कुठे राहायचं आम्हाला ही चिंता पण पडली होती आम्हाला रात्रीच्या किती नुकसान झालं असेल बरं आता ते नुकसान आम्हाला दोन वर्षी दरवर्षी दोन दोन तीन तीन लाखाचं उत्पन्न होत हा आज दीडशे क्विंटल कांद्याचं नुकसान झालं आज बगीचा झालं मिरच्या पण सगळ्यात तोडायला जाणार पण ते मिरच्या पण सड्या गेल्या एक वर्ष अशा टाकलं की बाहेरून लोकांचे पैसे काढून या जाणी दोन चार लाखाला पाणी टाकलं तरी ते आम्हाला काही हे नाही हाती नाही आला आमच्या आता हे जे टोमॅटो आहे त्याच पण नुकसान झालंय हो टोमॅटो तर पूर्ण सडले टोमॅटो या पाण्यामुळे राहणार बी नाही आता जरी पाणी आटलं तरी राहणार नाही ते आमचं सगळं कुटुंब शेतीवरच उदरनिर्वाह करतं करत इथं आमची बंधू आम्ही मिळून आमची सात एकर जमीन आहे समोर पूर्ण सध्या पाण्याखाली आहे तिने खरं बोललं तर शासन कावा देईन हे पत्ता नाही आपल्याला सांगता बी येणार नाही शासन काय करेन आतापर्यंत केवळ आश्वासनं दिली गेली त्याची पूर्तता मात्र झाली नाही यावेळी तसं व्हायला नको मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टीव्ही औरंगाबाद तर मराठवाड्यातील परिस्थिती सांगतायत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे माधव शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहे आणि काय अवस्था आहे ह्या वेदना हे दुःख सांगण्यासाठी आता कुणाकडे जायचा असा प्रश्न साहजिकच शेतकऱ्यांना पडलेला आहे मराठवाड्यातल्या जवळपास दहा लाख हेक्टरहून अधिक हेक्टरवरची शेती उद्ध्वस्त झालेली आहे तिथली पिकं वाया गेलीत असा एक प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो आहे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाख बासष्ट हजार हेक्टरवरची पिकं या अतिवृष्टीमुळं उद्ध्वस्त झालेली आहेत अशा स्थितीमधून उभा राहायचं कसं असा एक साहजिकच प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि आता अभिजित सांगितल्याप्रमाणे की राज्य सरकार विरोधक हे इथले नेते गेलेत कुठं मराठवाड्याच्या आठ जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली परभणी उस्मानाबाद औरंगाबाद या चार जिल्ह्यात बाहेरचे पालकमंत्री आहेत जसं उदाहरणार्थ औरंगाबादमध्ये सुभाष देसाई उद्योग मंत्री हे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चार पासून ते आज अकरा तारीख आहे ते अजून इथं अवतरलेले नाहीत हिंगोलीच्या वर्षा गायकवाड अद्याप आलेले नाहीत परभणी उस्मानाबादची तीच स्थिती आहे बरं दुसरीकडे जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे आहेत हे सुद्धा कोरोनाच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही दुसरीकडे केवळ महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे कालपासून दौरा सुरू केलेले आहेत दुसरीकडे त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याचा पाहणा पाहणी केलेली आहे, के आहे। मात्र नुसतं दोन या नेत्यांची पाहणी सोडली तर मराठवाड्यात कुणीही यायला तयार नाही सत्ताधाऱ्यांची ही अवस्था आहे मंत्र्यांची ही अवस्था आहे विरोधक तर या विषयावर बोलायलाच तयार नाहीत मुंबईतले वेगवेगळे विषय आहेत ईडीचा विषय आहे एकमेकांना आरोप प्रत्यारोपाचे विषय आहेत पण शेतकऱ्यांचा विषय मात्र कुणालाही जवळचा वाटत नाही किंवा त्याबद्दल बोलावं असं त्यांना वाटत नाही आणि म्हणूनच मराठवाड्यातील शेतकऱ्यांची ही जी व्यथा आहे ते ऐकणार कोणाचा सवाल आहे जवळपास दहा लाख हेक्टरहून अधिक पिकं उद्ध्वस्त झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या हातात राहतं काय त्यांच्या शेतीमध्ये राहतं काय गुडघ्या मांडीच्या वर पाणी आहे कमरे इतकं पाणी आहे आणि त्या पाण्यात पिकं राहतील कसं असं एक साहजिक प्रश्न आहे एक विचार करायला हवा आपल्याच घरात जर गुडघ्या इतकं पाणी जर घुसलं असेल तर घरात काय राहतो ती तर शेती आहे या सगळ्यांचा सा सारासार विचार करायला हवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंचनामे करण्यासंदर्भात शेतकऱ्यावर प्रचंड अन्याय होतो आहे गेल्या तीन दिवसांपासून चार दिवसांपासून संपूर्ण मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातला शेतकरी असं सांगतोय की आमचे पंचनामे करा ज्या विमा कंपन्याकडे त्यांनी विमा भरलेला आहे त्या विमा कंपन्यांच्या टोल फ्रीवर फोन करतायत मात्र तिथे फोन लागत नाही एकीकडे सरकारची अशी निराशाजनक अवस्था आहे स्थिती आहे तर दुसरीकडे विमा कंपन्याची ही स्थिती आहे आणि त्यामुळे आता तुम्ही आपण सांगूयात की कशा पद्धतीने हा आ, ही स्थिती शेतकऱ्यांची सुरू झालेली आहे आणि आता सरकार याकडे कशा पद्धतीने लक्ष देतं हे पाहणं महत्वाचं असणार अगदी बरोबर माधव सरकार याकडे कसं लक्ष देतं हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी नक्कीच करून अत्यंत भयानक अशी ही परिस्थिती आहे खरोखर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत करणं हे अत्यंत गरज गरज